लातूर पॅटर्नला फाईट देणारा विट्याचा पॅटर्न। विद्यार्थ्यांना लाखांना स्कॉलरशिप देणारी अकॅडमी। सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा। शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत। बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी। रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक, प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स। आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा। विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, त्यांनी धवल यश मिळवावं यासाठी लाखो रुपयांची बक्षिसं देणारी आणि शिक्षणात लातूर पॅटर्नला फाईट देत विट्याचा खास राजलक्ष्मी पॅटर्न निर्माण करणाऱ्या अकॅडमीची सध्या विद्यार्थ्यांमध्ये चांगली चर्चा आहे। विट्यासारख्या ठिकाणी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्यासाठीच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करत राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीनं शिक्षणाची चळवळ उभी केली आहे। खानापूर, आटपाडी, कडेगाव या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना पुण्या मुंबईच्या धर्तीचं शिक्षण देत त्यांच्याकडून नीट, जेईई सारख्या परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या राजलक्ष्मी अकॅडमीनं अल्पावधीत आपला नावलौकिक निर्माण केलाय। डॉक्टर शंकर बुधवाणी यांच्या संकल्पनेतून साकारलेली राजलक्ष्मी अकॅडमी विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी ठरत आहे। लातूरला जसं शिक्षणाचं वातावरण निर्माण झालं तसंच वातावरण राजलक्ष्मीनं विट्यात निर्माण केलं आहे। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत कुठंही मागं राहू नये, त्यांना अभ्यासासाठी लागणारी सगळी अत्याधुनिक साधनं मिळावीत तसंच दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी डॉक्टर शंकर बुधवाणी धडपडत असतात। राजलक्ष्मीनं शिक्षणात दर्जा निर्माण केला आहेच, पण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर लाखो रुपयांची स्कॉलरशिपही देत आहे। नुकतंच नीटच्या परीक्षेत दिमाखदार यश मिळवत 657 गुण मिळवणारा राजलक्ष्मी अकॅडमीचा विद्यार्थी चिन्मय सुतार याला 1 लाखाची स्कॉलरशिप देण्यात आली। डॉक्टर शंकर बुधवाणी, संचालक महेंद्र धाबुगडे आणि त्यांची टीम ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना संधी निर्माण करून देत आहेत। 1 लाखाची स्कॉलरशिप देणारी राजलक्ष्मी ही एकमेव अकॅडमी असल्याचं अनेक मान्यवरांनी सांगितलं आहे। जे तुम्ही कधीही त्यांना प्रश्न विचारा, कधीही तुम्ही शंका विचारा, कधीही कुठे अडचण सांगा, तर तुम्हाला निस्वार्थीपणे एकमेव सल्ला देणारी व्यक्ती म्हणजे आई वडील आणि शिक्षक। तुम्ही बाकीचे त्यावेळी म्हणा काहीतरी त्यांच्या भेदभाव असेल किंवा म्हणा काहीतरी त्यांच्या आपुलकी असेल, पण ते ज्यावेळी तुम्हाला सांगतील ना तर त्यांचे चार उन्हाळी पावसाळ्याचा अनुभव इतका प्रचंड असतो। काही तुमचं भवितव्यच फक्त घडलं पाहिजे, तुम्ही चांगले घडले पाहिजे अशा दृष्टीनं ते सल्ला देतात। मग या स्पर्धेच्या युगात आता पालकांनी विद्यार्थ्यांची जबाबदारी यामध्ये पहिल्यांदा ताळमेळ घातला पाहिजे आणि आई वडील आणि विद्यार्थी तुम्ही दिवसातून एकमेकाशी मनमोकळेपणाने बोललं पाहिजे। आता हे मनमोकळेपणाने बोलत असताना त्या विद्यार्थ्याची कशा आवड आहे हे ओळखलं पाहिजे। तुम्ही जर एक स्वप्न घेऊन चालला असाल की मला माझ्या मुलाला डॉक्टर करायचं आहे, माझ्या मुलाला इंजिनियर करायचं आहे, माझ्या मुलाला वकील करायचं आहे, पण जो जो मुलगा कलाकार असेल त्या मुलाच्या मध्ये कला इतकी प्रगल्भ असेल आणि तुम्ही त्याला जर ते पाठवून टाकून डॉक्टर याच्याकडे दिला असाल तर निश्चितपणे त्याला नैराश्य येईल। आणि कलाकार मुलाला जर सांगत असाल की तुम्ही डॉक्टर चालवले तर त्या नैराश्यातून विचित्र फल आपल्या पदर येऊ शकतं। तसं न करता आपल्या मुलाची पालक होता, आपल्या मुलाच्यानंतर दूर म्हणणार आणि त्याला सपोर्ट केलं या समाजाची गरज निर्माण झाली आहे। आज आण्विक माध्यम आहे की ज्याच्यामुळं आपण म्हणजे प्रत्येकाकडे मोबाईल आहे। आज मला वाटते की जर एक व्यक्ती असं असेल की ज्याच्यावर मोबाईल नाही आहे, स्मार्टफोन नाही आहे, पण त्याचा गैरवापर अलीकडे खूप होतो। आम्हाला आम्ही जिल्हा सरकारी व्यक्ती आहे त्यामुळे माझ्यासमोर ज्या केसेस येतात तर त्याच्यातून मोबाईलमधून अनेक गैरप्रकार झालेले प्रकार आहेत। आता ही मुद्रांची नक्की भविष्यासाठी चांगली आहे त्या नुकसान करत आहे हे जर विचार केला तर चांगली तेवढीच आहे की वाईटही तेवढीच आहे, मला वाटते माझ्या मनाशी सगळे समोर असते। तर त्या उपक्रांतीचा आपण फायदा कसा घ्यायचा तर यासाठी पालकांची जबाबदारी। पालकांनी मुलाला ज्यावेळेला आता आज मुलगा जेवत नसेल 2 वर्षाचा
एक वर्षाचा त्याला मोबाईल देतात हातात करायला. प्रथम मी राजदर्शनी लावले अकॅडमीचे आदरणीय शंकरशेठी व त्या अकॅडमीचे सर्व शिक्षक टीम यांनी आम्हाला बोलवलं. त्यांचे मनोरोग आहे वेळ झाला आहे वेळ या पद्धतीने सर्व मान्यवरांची नावं न घेता मी माझे थोडक्यात जे विचार आहेत ते आपल्या सर्व मांडतोय. आता जे काही विद्यार्थ्यांनी मनोरोग द्यायचे तर 90% पडले 100% पडले खरं सांगू का असते. तर त्या परिस्थितीत
तुम्हाला तुमचं करिअर फ्युचर आहे तो त्याच्या आशंका आहे, त्याचा काही विषय नाही आहे. पण तुमचा सेल्फ
खऱ्या अर्थाने सत्कार करण्याचं, तर मग त्यांच्यासाठी कार्यक्रम काय